डोमिनीतल्या देसले पाड्यात काही गुंडांनी एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवत धुडगूस घातला. महिलेच्या मुलाशी वैर असल्यानं या गुंडांनी घरात घुसून शिवीगाळ करत धिंगाणा घातला. या दाम्पत्याला पोलिसांमध्ये तक्रार केल्यास मारण्याची देखील धमकी दिली. या प्रकरणामध्ये मानपाडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नवी मुंबईतल्या सीबीडी परिसरात पतीनं पत्नीची गळा चिरून हत्या केली. पतीनं घरगुती भांडणातून रागाच्या भरात चाकूनं पत्नीचा गळा चिरला. त्यानंतर पतीनं स्वतः पोलिसांना माहिती दिली. भंडाऱ्यामध्ये प्रेम प्रकरणातून झालेल्या वादात दोन तरुणांवर धारधार चाकूनं वार केले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, दुसरा गंभीर जखमी आहे. या घटनेनंतर पसार झालेल्या दोन्ही मारेकऱ्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. नवी मुंबईतल्या उरणमध्ये कॅपिस शंखाची तस्करी उघड झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या शंखांना कोट्यवधी रुपयांचा. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. भाव मिळतो. पोलिसांनी दोन कारमध्ये शंखांनी भरलेल्या गोणी पकडल्या. पुणे सातारा महामार्गाच्या कापूरहोळ गावाच्या हद्दीत वाहनांचा विचित्र अपघात झाला. तब्बल सहा वाहनं एकमेकांना धडकली. यामध्ये तीन ट्रक, दोन टेम्पो आणि एक कार या वाहनांचा समावेश आहे. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं जात असताना समोरच्या वाहनानं अचानक ब्रेक मारला आणि मागून येणारी वाहनं एकमेकांना धडकली. बदलापूरच्या कातरपमध्ये राहत्या घरामध्ये ई बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला. ही बॅटरी घरामध्ये चार्जिंगला लावली होती आणि अचानक तिचा स्फोट होऊन घरात आग लागली. या आगीमध्ये घरातल्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या. रायगडमधल्या शेडाव नाक्यावर वणव्यामुळे लागलेल्या आगीत कार जळून खाक झाली आणि या गाड्या गेल्या वर्षीच्या महापुरात बुडून बंद पडलेल्या होत्या. हवेमुळे वणव्याची आग पसरली आणि गाड्यांपर्यंत पोहोचली. अग्निशमन दलानं दोन गाड्या वाचवल्या, मात्र एक होंडा सिटी यामध्ये जळून खाक झाली. विकासाचा ध्यास म्हणजे 24